ब्रेकनंतर बातमी आहे साताऱ्यातून. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. मात्र या लॉकडाऊनला साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. साताऱ्यातील पोवई नाका परिसरातील रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केलाय. याआधी 75 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. नंतर 15 दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्यातच आता पुन्हा लगेच निर्बंध लावण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गाकडून संताप व्यक्त केला जातोय. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे वळ्यात पुढच्या बातमीकडे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर 30 जूनला दगडफेक झाली होती. या दगडफेक प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अमित सुरवसे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत आणि ते वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.